नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभक्ती, कारकार्थ, सामान्य रूप या उपघटकांची तोंड ओळख पाहिली होती आणि आता या व्हिडिओमध्ये आपण विभक्तीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग एक नवीन उदाहरण पाहूयात. बघा, आज आमची शाळा पाहुणे विद्यार्थी बक्षिसे दिली. झाला का काही अर्थबोध? नाही ना, कारण हे सर्व सुट्टी शब्द आहेत, त्याच्यामध्ये कोणताही संबंध नाही. परंतु हेच वाक्य आपल्याला असंही म्हणता येईल, आज आमच्या शाळेत पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. काय बरं बदल झाला याच्यात? तर आपण या सुट्ट्या शब्दांना प्रत्यय जोडले आणि त्याच्यातून एक अर्थपूर्ण वाक्य तयार झालं. म्हणजेच आता विभक्तीची व्याख्या आपल्याला याच्यावरून पुढील प्रमाणे करता येईल. शब्दांचा परस्पर संबंध दाखवण्यासाठी शब्दांमध्ये जो बदल होतो किंवा शब्दांना जे विकार होतात त्याला आपण विभक्ती असे म्हणतो. आता वरील वाक्यामध्ये कोणते बरं विभक्ती होत्या? बघा, च्या, त, नी, ना हे चार प्रत्यय आपण जोडले आणि वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. यावरूनच आपण त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतो. आता विभक्ती आपण बघितली, विभक्ती प्रत्यय देखील पाहिले, परंतु विभक्ती प्रत्ययाचे किती प्रकार असतात ते आपण बघूया आणि ते कसे पडतात. तर विभक्ती प्रत्ययाचे प्रकार हे वाक्यातील नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याच्यावरून विभक्तीचे 8 प्रकार पडतात. आणि म्हणूनच मराठीमध्ये असे म्हणतात की विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. ते कसे? तर बघा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. आता संबोधन हा शब्द नवीन वाटला ना तुम्हाला? संबोधन म्हणजे काय? तर हाक. आणि संबोधन हे प्रथमेचेच रूप मानले जाते आणि म्हणून या संबोधनाला कुठलाही प्रत्यय नसतो. म्हणून आता आपल्याला प्रथमा ते सप्तमी पर्यंत विभक्तीचे कोणते प्रत्यय असतात आणि ते एकवचनी मध्ये कसे असतात आणि अनेक वचनी मध्ये कसे असतात ते आपल्याला बघायचे. त्याच्यासाठी आपण एक नाम घेऊया. बघा, फळ हा एक शब्द आपण घेऊ आणि त्याला प्रथमा ते सप्तमी पर्यंत कशा पद्धतीने प्रत्यय लावल्यानंतर त्याच्यात बदल होतो ते आपल्याला बघायचे. प्रथमा, फळ हा शब्द घेतल्यानंतर प्रथमामध्ये कोणताही प्रत्यय नसतो आणि म्हणून त्याचं एक वचन रूप राहील फळ. तसेच अनेक वचनातही कोणता प्रत्यय नसतो म्हणून त्याचं अनेक वचनी रूप राहील फळे. समजलं? आता द्वितीया, द्वितीयाच्या विभक्ती प्रत्यय आहे सलाते. एक वचनीचे विभक्ती प्रत्यय आहे सलाते. याच्यानुसार फळाचे रूप कसे होतील पहा. फळास, फळाला, फळाते. अनेक वचनीमध्ये स, ला, ना, ते हे विभक्ती प्रत्यय आहेत. त्यावरून फळांची रूप बघा. फळांस, फळांना, फळांला, फळांते. आलं लक्ष? आता तृतीया, तृतीयेचे प्रत्यय आहेत ने, ए, शी. फळाने, फळाशी. आलं लक्ष? अनेक वचन नी, शी. फळांनी, फळांशी. चतुर्थी, चतुर्थीचे प्रत्यय परत द्वितीयेसारखेच आहेत सलाते आणि सलानाते. एक वचन रूप बघा. फळास, फळाला, फळाना, फळाते. आणि अनेक वचनी रूप फळांस, फळाला, फळांना, फळांते. पंचमी, पंचमीचे विभक्ती प्रत्यय आहेत उन, हुन. एक वचनीत देखील अनेक वचनीत देखील. त्यावरून एक वचनी रूप फळाकून आणि अनेक वचनीमध्ये पण फळांगून. षष्ठी, षष्ठीची विभक्ती प्रत्यय आहे च्या, ची, चे, च्या. फळाचा, फळाची, फळाचे, फळाच्या. अनेक वचनी रूप च्या, ची, चे, च्या. फळांचा, फळांची, फळांचे, फळांच्या. सप्तमीचे प्रत्यय बघा त, ई, आ. एक वचनी पण आणि अनेक वचनी पण. बघा आता एक वचनी रूप फळा आणि अनेक वचनी रूप फळांत. अष्टम म्हणजे संबोधन, याला प्रत्यय नसतो. तर अशा पद्धतीने आपण विभक्तीचे प्रत्यय पाहिले आणि शब्दांना जोडल्यानंतर त्याच्यात झालेला बदल देखील पाहिला. तर आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की विभक्ती म्हणजे काय, विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय. आणि परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर परीक्षेत प्रश्न कसा येऊ शकतो? असा येतो पहा की दिलेल्या शब्दाचं
कोणती विभक्ती प्रत्यय त्याला लागला आहे हे आपल्याला ओळखायचे आणि म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला हा तक्ता तयार करून तो पाठ करावा लागणार आहे. एक वचनीचे प्रत्यय काय अनेक वचनीमध्ये प्रत्यय काय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.